काउंटिंगच्या वेळेस पुन्हा याला एक क्रॉस चेक आहे. काउंटिंगच्या वेळेस प्रत्येक मतदारसंघाच्या एकूण मतदान केंद्रांपैकी 5 मतदान केंद्र रँडमली निवडले जातात. म्हणजे एका मतदारसंघामध्ये साधारण विधानसभा मतदारसंघामध्ये 300 ते 400 मतदान केंद्र असतात. 300 ते 400 नंबरच्या चिठ्ठ्या एकत्र करून टाकल्या जातात आणि मग रँडमली कुणीतरी त्यातल्या 5 चिठ्ठ्या उचलतं. ऑब्झर्वर साहेब असतात ECIचे, ते उचलतात. या 5 जे कोणतेही रँडमली नंबर्स येतील त्या मतदान केंद्राचे VVPAT काढले जातात आणि त्या VVPATमधल्या स्लिप्स बॅलट पेपरसारख्या मोजल्या जातात आणि त्याचा आकडा आणि EVMमधनं आलेला आकडा हा जुळतो आहे किंवा नाही हे टॅली केलं जातं. आता तुम्हाला सांगतो, 2000 सालापासून म्हणजे 14 आणि 19 धरलं आपण VVPAT इंट्रोड्यूस झाल्यापासून, तेव्हा भारतातल्या सर्व मतदारसंघातले 5-5 मतदान केंद्र एवढे अशा पद्धतीनं तपासले गेले रँडमली. एवढ्या 3ही निवडणुकांमध्ये आज तागायत एकाही ठिकाणी VVPAT स्लिप्स कमी किंवा जास्त आढळलेल्या नाहीत. अचूकतेचा जो दावा आहे EVMचा तो एव्हिडन्स बेस्ड आहे आणि तो अनेकदा सिद्ध झालेला आहे. त्यामुळेच तर आम्ही अगदी खात्रीनं आणि आत्मविश्वासाने सांगतो की VVPAT ही ॲडिशन आहे EVMमध्ये. तो प्रिंटर आहे आणि मतदाराला ती खात्री आहे की मी कुणाला मत दिलं तुला दिसतंच आहे समोर. त्यावेळेस फक्त तिकडे नजर ठेवायची, 7 सेकंद तुम्हाला बघायला मिळेल, खात्री करून घ्या. तर तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे की शंका मनात राहू नये म्हणून VVPAT इंट्रोड्यूस झालेलं आहे.